या लव बेलाव काय इकडे कुठे आहे मोर्चा? शॉपिंग नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे किकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजार करतो. नेल पॉलिशचे दोन तीन शेल दाखवा. नेल पॉलिश तुला गंगावन पाहिजे सर बहुतेक. गंगावन? तुम्ही आजकालच्या मुली बॉपकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच बे आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना. ये नका बघू. अरे काय पद्धत तरी काय नका दाखवून मांजरी तरी काय नका बघू ते. हा काय बघू चांगले खातेच वाटत. तू ही शेड ला चांगली दिसते. नख एकदम नखरेल दिसतील बघे ना. खरी आहेत ना. म्हणजे काय पहा, तुम्हाला काही घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीन बाई, यांची शिस्त म्हणजे कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो म्हणजे निश्चित देऊ ना. द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली आहे. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, खरेदीला आलेल्या बायकांशी तुम्ही नको तितकं बोलता. हा काय, त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन ना विक्री करावी. तेच करतो मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका चार शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे. दोन मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच. तुमचं बोलणंच काही मला कळत. काय, मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीन बाईचे त्या भाचे आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नख पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही ओठ मुळीच हातात घेणार नाही. कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळत. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला दिसला त्या मुली खरोखरच मालकिनीच्या बाच्या होत्या. हो ना, एकी तर सुषमा आणि दुसरी तर मनीषा. आणि मालकीन बाई ना त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाचारूला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊ, तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट तुम्ही जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीने वागलेले सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही. जातो ना मी, जातो.